आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच काही दिवसापूर्वी बाणेर आगारात 100 इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले होते. देशात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये पर्यावरण पूरक एसटी बसेसचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून फेम योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार ई बस साठी केंद्राकडून सवलत देण्यात येते. केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात म्हणजे एसटीच्या ताफ्यात नवीन ई बस सामील होणार आहेत. आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी सर्वांची लाडकी लालपरी म्हणजे एसटीने गेल्या 1 तारखेला म्हणजे 1 जून 2022 रोजी 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्याचे औचित्य साधून राज्यात लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ 1000 इलेक्ट्रिक बस आणि 2000 सीएनजी बस एसटीच्या ताफ्यात सामील करणार आहे. राज्याचे इलेक्ट्रिक धोरण निश्चित झाल्यानंतर महामंडळाने एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर सोलापूर नागपूर नांदेड विभागासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. एका कंपनीकडून प्रथम 50 या नवीन शिवाई इलेक्ट्रिक बस घेण्यात येतील व त्यानंतर आणखी 100 शिवाई बस येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यात सामील होतील. 50 पैकी 10 बस पुणे नगर औरंगाबाद पुणे या मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. तसेच पुणे नाशिक या मार्गावर 18 बसेस चालतील तर पुणे कोल्हापूर या मार्गावर 12 बसेस चालतील. त्यासोबतच पुणे सोलापूर या मार्गावर 10 बस चालतील. आता पाहू या नवीन ई बसचे वैशिष्ट्य काय आहे. या बसची लांबी 12 मीटर आहे तर 2x2 आरामदायी बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. 43 प्रवाशांची बसण्याची व्यवस्था म्हणजेच एकूण 43 आसने या बसमध्ये आहेत. महत्वाचे म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेच्या अन्य सुविधा देखील आहेत. त्यासोबतच यामध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी 2 सीटच्या मध्ये चार्जिंग पॉइंट पण देण्यात आलेले आहेत. या नवीन शिवाई बसचा तासी वेग 80 किलोमीटरचा आहे. व दुसरी गोष्ट म्हणजे या ई बसचा रोडवर धावताना अजिबात आवाज येत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.